पाणी तालुक्यात अवैध वाळू वाहतूक व दारू विक्रीचा सुळसुळाट वाढतच आहे. मात्र याकडे महसूल, राज्य उत्पादन शुल्कसह पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. दरम्यान पांगरमल सारख्या घटना ताज्या असताना राज्य उत्पादन शुल्क प्रशासन गप्प का, हे मात्र कुणालाच कळेनासे झाले आहे. अवैध प्रवासी वाहतूक, अवैध दारू, अवैध वाळू वाहतूक, अवैध वृक्षतोड, मावा, गुटखा, जुगार सारेच धंदे खुलेआम सुरू आहेत. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने निष्पाप जनता यात बळीचा बकरा ठरत आहे. पाने तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री, खून, दरोडे, चोऱ्या, वाळू तस्करी, गांजा तस्करी असे प्रकार राजरोसपणे सुरू असून पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिल्या जाणाऱ्या हप्त्यांमुळे त्याकडे या विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. पारने तालुक्यात गेल्या वर्षभरापासून या अवैध धंद्यांना ऊत आला असून महसूल, राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्या डोळेझाक वृत्तीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. पारने तालुक्यातील पोखरी, देसवडे, मांडवे, पळशी, तास, वनकुटेसह मुळा नदी पात्रात खुलेआम अवैध वाळू उपसा सुरू असताना महसूल विभाग मात्र कानावर हात ठेवल्याचे सोंग करत आहे. पारने तालुक्यातील मुळा, काळूसह इतर नदी पात्रांमधून दिवसाढवळ्या अवैध वाळू वाहतूक होत असून अधिकारीही आमचे काही करू शकत नाही अशी धमकी हे तस्कर सामान्यांना देत आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.